यानंतर बघा पुढची एक महत्त्वाची बातमी. आर्यन खान याला एनसीबीचं समन जारी करण्यात आलंय. आर्यन खान याला आज 6 वाजेपर्यंत एनसीबी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलवलंय अशी सूत्रांकडून माहिती मिळते. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आहे, आर्यन खान याला एनसीबीनं समन्स बजावल्याची माहिती मिळते आहे. आर्यन खानला आज 6 वाजेपर्यंत एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलवलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. अधिक माहिती घेऊयात, वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैदेही काय सांगशील सविस्तर? नक्कीच, आपण बघतोय की क्रूज ड्रग्स प्रकरणामध्ये आर्यन खान गेल्या 28 दिवसापासून जे आहे ते कोठडीमध्ये होता आणि त्यानंतर त्याची सुटका देखील झाली. मात्र दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर व्हावं असं एनसीबीने सांगितलं होतं. मात्र आज आर्यन खानला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एनसीबी कार्यालयामध्ये यायचं आहे, कारण एनसीबीला काही महत्वाच्या प्रकरणामध्ये चौकशी आर्यन खानची करायची असल्याची माहिती मिळते आणि त्यासाठी आर्यन खानला समन देखील बजावलं असल्याची माहिती मिळते. त्याच्यामुळे आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आर्यन खान कदाचित एनसीबी कार्यालयामध्ये दाखल होऊ शकतो. अगदी धन्यवाद वैदे, या घटनेचे सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत.